नमस्कार, मी विजय जगताप, पुणे दर्पण न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर हेडलाइन्स वर। श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना होणार मंदिरातच, ट्रस्टचा निर्णय। घरातला गणपती घरातच विसर्जन करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन। मराठा आरक्षण समितीचं सरकार विरोधात जागरण गोंधळ आंदोलन। आणि लॉकडाऊनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी करणार डफली बजाव आंदोलन, प्रकाश आंबेडकर यांची माहिती। दरवर्षी होणाऱ्या वैभवशाली गणेशोत्सवाचा डामडौल रद्द करून यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजहित व भक्तांच्या आरोग्य हिताच्या दृष्टीने श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या गणेशोत्सव मंदिरातच साजरा होणार आहे। गणेश भक्त व नागरिकांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मंदिरातच उत्सव होणार आहे। दरवर्षी उत्सवाची पारंपरिक जागा असलेल्या कोतवाल चावडी येथे दगडूशेठ गणपती विराजमान होतो, मात्र गेल्या 127 वर्षात यंदा प्रथमच ही परंपरा खंडित होत आहे। पुण्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला होणारी आलोट गर्दी पाहता रस्त्यावरील उत्सव मंदिरात घेण्यात येणार आहे। मंदिरामध्ये उत्सव साजरा करण्यासोबतच बाप्पांच्या ऑनलाईन दर्शन सुविधेवर व ऑनलाईन कार्यक्रमांवर भर देण्यात येणार असल्याची माहिती श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। यावर्षी गणेशोत्सवात आरोग्यविषयक जनजागृती व आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत। मंदिराच्या परिसरात पूर्णवेळ रुग्णवाहिका देखील असणार आहे। मंदिरामध्ये प्रवेश न करता बाहेरूनच बाप्पांचे दर्शन भाविकांना घेता येणार आहे। तसेच हार, फुले, पेढे, नारळ देखील स्वीकारले जाणार नाहीत, प्रसादही दिला जाणार नाही। अशोक गोडसे म्हणाले, दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेण्यासाठी होणारी आलोट गर्दी पाहता यंदा मंदिरामध्येच श्रींची मूर्ती ठेवून धार्मिक विधी करण्याचा निर्णय नागरिक व भक्तांच्या आरोग्याच्या हिताने ट्रस्टने घेतला आहे। उत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले सामूहिक महिला अथर्व शीर्ष पठण, शालेय विद्यार्थी अथर्व शीर्ष पठण यासह इतर कार्यक्रम देखील रद्द करण्यात आले आहेत। उत्सव साजरा करत असताना गणेशोत्सवाला 170 वर्षाची जरी परंपरा असली आणि त्या 127 वर्षात तो कधी खंडित झाला नसला, तरी अशी अभूतपूर्व परिस्थिती याच्या आधी कधी निर्माण झाली नव्हती, झाली होती प्लेगच्या निमित्तानं, परंतु तो काळ त्यावेळची सिच्युएशन ती परिस्थिती अत्यंत आटोक्यात आणण्यासारखी असल्यामुळे त्यावेळेला उत्सव साजरा होऊ शकला। आज या उत्सवाची व्याप्ती, ख्याती ही जगभर पोचलेली आहे। जगभरातनं माणसं आज या उत्सवाच्या निमित्तानं या पुणे शहरामध्ये येत असतात। या साऱ्या प्रशासनानं, शासनानं कोरोनाच्या गांभीर्य ओळखून जे काय गेली 4-5 महिने जे काय संपूर्ण देशात, राज्यात जे काय काम केलं, त्या त्यांनी केलेल्या कामाला कुठूनतरी सलाम करणं हे गणेशोत्सवाचा कार्यकर्ता, पुणेकर, नागरिक, या देशाचा एक नागरिक म्हणून आमच्यासारख्या कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे। त्या जबाबदारीचं जाणीव आणि भान ठेवून या उत्सवात कुठल्याही प्रकारचा डामडोल न करता अत्यंत साधेपणानं हा उत्सव साजरा करावा असं आम्ही 3 महिन्यापूर्वीच आमच्या गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या माध्यमातून विचार आपल्यापुढे मांडला होता आणि आपण तो समाजापर्यंत पोचवलाही होता। परंतु त्यावेळेला जे काही सांगितलं गेलं की हा जून महिन्यामध्ये इतका वाढणार आहे, जुलैमध्ये इतका वाढणार आहे, तो कमी होण्याऐवजी तो वाढतच चाललेला आहे। आत्तासुद्धा जे काही जागतिक आकडे आहेत त्या आकड्यामध्ये जे काही सांगितलं, ऑगस्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे। माणसाच्या जीवाशी खेळ करण्यापेक्षा आपण थोडंसं या आपल्या उत्साहावरती कुठेतरी एक आपण आपल्या मनानं निर्बंध आणूया आणि या आलेल्या अभूतपूर्व परिस्थितीला सामोरं जाऊया। शासन, प्रशासन, डॉक्टर, ही मंडळी जे काय आज देवदूत म्हणून काम करतात, गणेशोत्सव गणेशोत्सवाचा कार्यकर्ता हा समाज व्यवस्थेमध्ये काम करणारा कार्यकर्ता, त्याची जाणीव आणि भान ठेवून श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टनं, दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट माणूस म्हणून देव या भूमिकेतनं त्याच्याकडे पाहत असतो, त्याचा या सगळ्या मंडळींनी जे काय आम्हाला त्याचं गांभीर्य, महत्त्व सांगितलं, त्या साऱ्या गोष्टींचा विचार करून आदरणीय शिष्यसाहेबांच्या विनंतीला मान देऊन आम्ही हा ऐतिहासिक निर्णय आमच्यापुरता मर्यादित न ठेवता संपूर्ण महाराष्ट्राच्या चरणी मी अशी प्रार्थना करू इच्छितो
तेव्हा यंदाच्या वर्षी आपण अत्यंत कशी या उत्सवाच्या निमित्तानं गर्दी कमी होईल हा विचार करून हा उत्सव आपण साजरा करू शकू। उत्सव काळात अभिषेक, पूजा, आरती, गणेशयाग असे सर्व धार्मिक विधी मंदिरामध्ये गुरुजींद्वारे केले जाणार आहेत। भक्तांतर्फे स्वहस्ते होणारा अभिषेक देखील रद्द करण्यात आला आहे। यावर्षी भक्तांकरता अभिषेक व्यवस्था ऑनलाईन पद्धतीने करण्यात आली आहे। भक्तांनी नाव व गोत्र नोंदणी केल्यास त्यांच्या वतीने मंदिरामध्ये गुरुजींद्वारे अभिषेक होऊ शकेल। यंदाच्या गणेशोत्सवात ऑनलाईन कार्यक्रमांचे आयोजन केले आहे। श्रींचे ऑनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे। ट्रस्टच्या वेबसाईट, ॲप, फेसबुक, यूट्यूब, ट्विटर या माध्यमांद्वारे 24 तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे। तरी भाविकांनी ऑनलाईन दर्शनाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे। एकूण जवळपास 1,625 वर्षापेक्षा जास्त मोठी वैभवशाली परंपरा असलेला पुण्याचा गणेश उत्सव आणि यावर्षी आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की कोरोनाच्या सगळ्या पार्श्वभूमीवरती पुण्यातला गणेश उत्सव नेमका कसा होणार, त्यामध्ये काय होणार याची उत्सुकता निश्चितपणे सगळ्यांना होती। गेल्या काही दिवसापूर्वीच पुण्यातल्या सगळ्या प्रमुख गणेश उत्सव मंडळांनी हे जाहीर केलं होतं की यंदाचा गणेश उत्सव अत्यंत साधेपणानं होईल, कुठली मिरवणूक होणार नाही, कुठलाही देखाव आम्ही करणार नाही। परंतु त्याच्याही पुढे जाऊन आज विशेषतः श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट जे आहे या मंडळानं एक मोठी आणि ऐतिहासिक अशी भूमिका घेतली, निर्णय घेतला की यंदाचा गणेश उत्सव हा आम्ही गणपतीच्या मंदिरातच करणार आहोत। खरं तर आपण पाहिलं असेल की पुण्याच्या गणेश उत्सवाला देशातून परदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक पुण्यात येतात आणि विशेषतः ज्या काही प्रमुख गणपतीच्या बाप्पाच्या दर्शनासाठी मंडळ येतात त्यातलं एक प्रमुख मंडळ म्हणजे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट। याच्यामध्ये आपण पाहतो की लाखोंच्या संख्येने भाविक या ठिकाणी येत असतात आणि आज ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती या मंडळाचं विशेष कौतुक केलं पाहिजे। मी पुणेकरांच्या वतीनं ट्रस्टच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, माननीय अध्यक्षांचं आणि सर्वांचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा आभार व्यक्त करतो। एक सामाजिक भान लक्षात घेऊन या ठिकाणी आपण हा घेतलेला निर्णय आणि मला असं वाटतं पुण्यासारख्या ठिकाणी जो देशातला सगळ्यात मोठा उत्सव पुण्यामध्ये होतो त्या पुण्यामधल्या प्रमुख मंडळांनी हा निर्णय घेतला याची प्रतिक्रिया निश्चितपणे एक समाजामध्ये चांगली उमटती आहे। याचं प्रतिबिंब समाजामध्ये इतर शहरामध्ये निश्चित गणेश उत्सवाच्या निमित्तानं पाहायला मिळेल असं मला वाटतं आहे। त्यामुळे एक चांगला आणि ऐतिहासिक निर्णय मंडळांनी घेतला, मी त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो। या दगडूशेठ गणपतीच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आमची चर्चा झाली, त्यांची 127 वर्षाची जी परंपरा आहे की दत्त मंदिराच्या पुढच्या बाजूला जे काही त्यांचं परंपरागत स्थान आहे त्या ठिकाणी मांडव उभारून हा उत्सव केला जातो, परंतु तसं केल्यानंतर त्या ठिकाणी गर्दी होऊ शकते, त्या ठिकाणी लोकांना नियंत्रणात आणणं कठीण जाऊ शकतं, याकरता त्यांच्याकडून एखादा ठोस निर्णय की आपण मंदिरातच करू हा होण्याची विनंती, आवाहन आम्ही त्यांना केलं आणि या ठिकाणी मंडळाचे अध्यक्ष अत्यंत आदरणीय असे अशोकभाऊ गोडसे यांनी त्यांचे जे इतर सहकारी आहे त्यांचं मन वळवलं, या सगळ्या मंडळींनी प्रशासनाच्या आवाहनाला मान देऊन यावर्षी अभूतपूर्व असा निर्णय, ऐतिहासिक असा निर्णय जाहीर केलेला आहे की या ठिकाणी यावर्षीचा उत्सव जो आहे हा मंदिरातच होईल। गणेश विसर्जनासाठी पुणे महापालिका जे हौद बांधते किंवा हौद उपलब्ध करून देते ते हौद यंदा नसणार आहेत। नागरिकांनी घरातला गणपती आपल्या घरातच विसर्जित करा असं आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केलंय। पुण्यासारख्या शहरामध्ये सार्वजनिक गणेश उत्सवाच्याच प्रमाणे घरगुती सुद्धा गणपती उत्सव हा मोठ्या प्रमाणे केला जातो। प्रत्येक घरामध्ये शक्यतो गणेशाची प्राणप्रतिष्ठा केली जाते। 10 दिवस, 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस अशा अनेक वेगवेगळ्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी उत्सव साजरा केला जातो। यावर्षी कोरोनाचं हे सगळं संकट पाहता, पुण्याची एकूण सगळी परिस्थिती आज पाहता, संसर्ग वाढू नये यासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासनाने एकत्र येऊन काही निर्णय घेतलेत। त्याच्यामध्ये विशेषतः सार्वजनिक गणेश उत्सव मंडळाच्या संदर्भात तर स्वतःहून मंडळांनी पुढे निर्णय घेतला, त्यांचं कौतुक आहे। परंतु घरातला जो गणपती आहे त्याच्यामध्ये काही निर्णय आपण घेतलेले आहेत। यावर्षी प्रत्येक घरामध्ये जो गणपती बसेल त्याचं विसर्जन आपल्याच घरामध्ये आपण केलं पाहिजे हा निर्णय आपण घेतला। याच्यामध्ये जवळपास पुण्यात दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळामध्ये जवळपास 4 लाख, जवळजवळ 5 लाख गणेश उत्सवाच्या या सगळ्या काळामध्ये गणपतीच्या मूर्तींचं विसर्जन केलं जातं आणि जर आपण हिशोब केला, साधारणतः अंदाज घेतला, तरी एका मूर्तीसोबत जरी 4 माणसं गेली तरी 20 लाख लोक 10 दिवसात रस्त्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणूनच एकही गणपतीची मूर्ती
ही घराबाहेर विसर्जन करता येणार नाही। महानगरपालिका दरवर्षी जी सुविधा देते, हौदांची निर्मिती केली जाते, नदीवरती व्यवस्था केली जाते, यावर्षी ती कुठलीही व्यवस्था केली जाणार नाही। त्यामुळे असं वाटतं की ह्या सगळ्या याच्यामध्ये आणि याच्यामध्ये अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया किंवा प्रतिसाद पुणेकरांचा आहे, मंडळांचा आहे। त्यामुळे एक मोठं संकट जे आत्ता आपल्या सगळ्यांवरती आहे, या संकटाच्या सगळ्या काळामध्ये अत्यंत सकारात्मक अशा दृष्टीने झालेले सगळे निर्णय आहेत, याचा निश्चितपणे फायदा या शहराला कोरोनापासून लवकर मुक्त करण्यासाठी होईल असं मला वाटतं। मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आमदार विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली पुण्यात जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरून अशोक चव्हाण यांना त्वरित हटवावे अशी मागणी यावेळी केली गेली। तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि अशोक चव्हाण जेथे जातील तिथे मराठा आरक्षण समन्वय समितीच्या वतीने आंदोलन करण्यात येईल असा इशारा मेटे यांनी दिला आहे। मेटे म्हणाले, मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे। उच्च न्यायालयाने दिलेले आरक्षण टिकवण्यासाठी महाआघाडी सरकार काहीही करत नाही। मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण सरकार या प्रश्नांवर झोपेचे सोंग घेत आहे। त्यांच्याकडे आरक्षण टिकवण्यासंदर्भात कुठलंही नियोजन नाही, वकिलांमध्ये कसलाही ताळमेळ नाही। मराठा समाजाच्या हिताच्या गोष्टी कोर्टात मांडायला आम्ही सांगतो तेही चव्हाण करत नाहीत। ते उपसमितीचे निष्क्रिय अध्यक्ष म्हणून सिद्ध झाले आहेत, त्यांच्याऐवजी कर्तबगार मंत्री त्या ठिकाणी नेमावा, यासाठी अशोक चव्हाणांना हटवा व मराठा आरक्षण टिकवा अशी मागणी आम्ही केली आहे। चव्हाणांच्या ऐवजी एकनाथ शिंदे किंवा अजित पवार किंवा अन्य कोणा मंत्र्यांकडे हा कारभार सोपवा अशी मागणीही यावेळी करण्यात आली। मराठा आरक्षणाची सुनावणी हे सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे, त्याच्याकरता जी खबरदारी घ्यायला पाहिजे, जी तयारी करायला पाहिजे, जे वकिलामध्ये समन्वय केला पाहिजे, जे तिथं कागदपत्र दाखवायला पाहिजे, जी विनंती केल्या पाहिजेत, त्याबद्दल हे आघाडी सरकार आणि उपसमिती नामदार अशोकराव चव्हाणांची ते काहीही करत नाहीत। उलट जे नको ते कागदपत्र तिथं दाखवण्याचं काम करतात आणि यांच्या निष्क्रियतेपणं, यांच्या सावळ्या गोंधळामुळं आपल्याला अप्रत्यक्षरित्या आज स्थगिती आलेली आहे। आणि असाच गोंधळ जर पुढं चालू राहिला तर आरक्षणाच्या बद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकतं। म्हणून कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्हाला हे परवडणार नाही, आमचं भवितव्य असुरक्षित झाल्याशिवाय राहणार नाही। म्हणून त्याच्याकरता हे सरकारला जागं करण्याकरता आणि अशोकराव चव्हाणांच्या नेतृत्वाखाली हे होत असल्यामुळं, ते दुर्लक्ष करत असल्यामुळं, अशोकराव चव्हाणांना जबाबदारीतून मुक्त करण्याकरता, हटवण्याकरता आणि सरकारला जागं करण्याकरता आज या क्रांतीदिनी आज आम्ही जागरण गोंधळ करणार आहोत। त्यामुळं निद्रिस्त सरकार जागं झालं तर ठीक, नाही झालं तर पुढं जिथं जिथं मुख्यमंत्री जातील, उपमुख्यमंत्री जातील आणि अशोकराव चव्हाण जाईल तिथं तिथं त्यांच्या नावानं असा गोंधळ घातला जाईल। पण फक्त त्यांना आरोप बिनबुडाचं करणं एवढंच काम त्यांच्या, तर आम्ही जसं पॉईंट आऊट करून सांगतो हे काम केलं नाही, एक काम केलं नाही, दोन काम केलं नाही, तीन काम केलं, तसं त्यांनी सांगावं काय काय काम केलेत जाहीरपणे आमने सामने त्यांनी सांगावं, आमची त्याला तयारी आहे। पण बिनबुडाचे आरोप करण्याच्या पलीकडे त्यांच्या हातात काहीच नाही, कारण पूर्णपणे निष्क्रिय हे लोक आहेत। एवढंच नाही, काँग्रेसनं सारथी संस्था अजित पवारांनी स्वतःकडे घेतली, त्या सारथी संस्थेला सुद्धा काँग्रेसनं विरोध केला आणि त्यांना ते सारथी संस्था आमच्याकडेच राहील असं सांगितलं। याचा अर्थ खातं आमच्याकडे पाहिजे, संस्था आमच्याकडे पाहिजे, आपला समाज गेला त्याचं नुकसान झालं तरी चालेल, मुलांचे शिक्षण बंद झाले तरी चालतील, मुलांची शिष्यवृत्ती बंद पडली तरी चालेल, ती संस्था बंद पडली जा, पण ती संस्था आमच्या ताब्यात पाहिजे, ही स्वार्थी वृत्ती काँग्रेसनं सोडून दिली पाहिजे, तीच आरक्षणाच्या बाबतीत त्यांची भूमिका। म्हणून हे निष्क्रिय लोक सांगण्यासारखं काही नाही, फक्त ते आरोप करू शकतात। मी राष्ट्रवादीत होतो, या आघाडी सरकारच्या मागच्या काळात मी सोबत होतो, तेव्हाही माझे असेच आंदोलन होते, तेव्हा माझ्यावर दुसरे आरोप व्हायचे, आता उलटे आरोप करतायत। त्यामुळे ह्या बिनबुडाच्या आरोपाला महत्त्व द्यावं असं, आणि सचिन सावंत मराठ्यावर बोलण्या एवढी त्याची अजून मोठी बुद्धी झालेली नाही, त्याचं कर्तृत्व झालं नाही, जन्म घेतल्याच्या पलीकडे मराठा समाजाचा आणि सचिन सावंतचा काही संबंध नाही। केंद्र व राज्य सरकार लॉकडाऊन उठवायला तयार नसून ते काहीही सवलत द्यायला तयार नाहीत, याचा निषेध म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं डफली वाजवण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। केंद्र शासन, राज्य शासन दोघेही लॉकडाऊन उठवायला तयार नाहीत, काही सूट द्यायला तयार नाहीत। गरीब माणसाला वीटीस धरलेला आहे, गाडीवाल्यांना सूट दिलेली आहे। अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीने
12 तारखेला आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. प्रमुख मागणी पब्लिक ट्रान्सपोर्ट सिस्टम सुरुवात झाली पाहिजे, एसटी सुरुवात झाली पाहिजे आणि महानगरपालिकेच्या कॉर्पोरेशनच्या बसेस आहेत त्या चालू झाल्या पाहिजे. मुंबईमध्ये काही बसेस चालू आहेत पण पूर्णपणे चालू नाहीत. शासनाने जो काही एसओपी लावायचा आहे तो त्यांनी लावावा, पण त्यांनी असणारं हे चालू करावं. वंचितच्या जिल्हा पदाधिकाऱ्यांना आव्हान आहे की त्यांनी 12 तारखेचा आंदोलन यशस्वी करावं. जिथे एसटी महामंडळ असेल त्यांच्या डेपोवरती किंवा जिथे कॉर्पोरेशनचा डेपो आहे अशा ठिकाणी दिवसभर दफडी वाढवण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी करावा आणि आम्ही लॉकडाऊनच्या विरोधात आहोत हे दर्शवून देऊन सामान्य माणसाला भेटावं. हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी ज्या वेगवेगळे असोसिएशन्स आहेत, संघटन आहे, मग बाजार समितीचं असेल, व्यापाऱ्यांचं असेल, ऑटो रिक्षावाल्यांचं असेल, फेरीवाल्यांचं असेल, लहान दुकानांचं असेल, लोहाराचं असेल, कुंभाराचं असेल, न्हाव्यांचं असेल, या सगळ्यांना आपण भेटून त्यांना ह्या मोर्चामध्ये सामील होण्यास विनंती करावी आणि यशस्वी करावं हीच विनंती. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची, पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. पता सच सच पता माल कहाँ छुपा के रखा है और कितने आदमी शामिल थे बता. पन पन साहब चोरी 38 नहीं 78 लाख की हुई थी, इसमें आपकी बीवी और साला भी शामिल थे और माल आप ही के घर में छुपा के रखा हुआ. कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी सर्वांनी सामूहिक प्रयत्न करावेत. नागरिकांच्या सहकार्याशिवाय कोरोना संसर्गावर नियंत्रण मिळवता येणे शक्य नाही, असं प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. पुणे शहरातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर पुणे महानगरपालिका, भारतीय जैन संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात येत असलेल्या मिशन झिरो पुणे या उपक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुणे येथे पार पडलं, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, महापालिका आयुक्त विक्रम कुमार, पुणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल, माजी महापौर प्रशांत जगताप, दत्तात्रय धनकवडे, नगरसेवक बाबूराव चांदेरे, सुभाष जगताप, विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, प्रदीप देशमुख व भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा उपस्थित होते. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, पुणे शहरामध्ये कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मिशन झिरो पुणे हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे. सार्वजनिक हितासाठी या उपक्रमात भारतीय जैन संघटना ही पुणे महापालिकेच्या माध्यमातून काम करत आहे, ही चांगली बाब आहे. या कोरोनाच्या लढ्यात सामान्य नागरिकांनीही साथ देण्याचे आवाहन करून या उपक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुभेच्छा दिल्या. भारतीय जैन संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष शांतीलाल मुथा म्हणाले, भारतीय जैन संघटनेच्या माध्यमातून कोरोना बाधित रुग्ण शोधण्यासाठी धारावी व मालेगाव येथे मिशन झिरो मोहीम राबवण्यात आले. पुणे शहरात फिरत्या रुग्णालयांच्या माध्यमातून अँटीजेन चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये दररोज अंदाजे 3 ते 5 हजार कोरोना चाचण्या करण्याची क्षमता आहे. कोरोनाविषयी नागरिकांच्या मनातील भीती कमी करण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रचार व प्रसिद्धीवर भर देण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. कर्नाटकात सरकार कोणाचे असेना, महाराष्ट्र सरकारने याबाबत ठोस भूमिका घेतली पाहिजेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवल्याच्या घटनेबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी कर्नाटक सरकारला पत्र का लिहिले नाही, असा सवाल शिवसंग्रामचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. कर्नाटक जे सरकार आहे, कोणत्याही पक्षाचं असू द्या, त्या कर्नाटक सरकारच्या मनामध्ये आपले छत्रपती शिवाजी महाराज असेल किंवा अन्य दैवत असतील, त्यांच्याबद्दल महाराष्ट्रातल्या मराठी जनतेबद्दल नेहमीच आकस दिसून आलेला आहे. तोच काल छत्रपती शिवाजी महाराजांच्याबद्दल सुद्धा दिसून आला, म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्यांनी हटवण्याचं नीच कृत्य केलं गेलं. त्याकरता पहिलं प्रथम आम्ही मराठा समन्वय समितीच्या वतीने त्यांचा धिक्कार करतो, निषेध करतो आणि या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना विनंती करतो की आपण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्याला स्पष्टपणे समज देणारं पत्र दिलं पाहिजे, फोनवर बोललं पाहिजे की अशा पद्धतीच्या आमच्या दैवताच्याबद्दल अवमानना आम्ही सहन करणार नाही. जर हे असंच केलं गेलं तर कर्नाटकचे जे तशाच पद्धतीचे जे काही दैवतांचे इथं पुतळे असतील, संस्था असतील, त्यांना सुद्धा मग आम्हाला तुमच्याच पद्धतीनं उत्तरं द्यावं लागतील. आणि जर सरकार करणार नसेल तर मराठा समन्वय समिती ते काम प्रामाणिकपणाने करेल.
कोरोना विषाणूपासून बचाव व्हावा यासाठी परदेशात राहणाऱ्या मराठी संशोधकांनी N100 मास्कची निर्मिती केली आहे. विशेष म्हणजे हा मास्क मेक इन इंडिया म्हणजेच संपूर्ण देशी बनावटीचा आहे. हा मास्क बनवणाऱ्या जगभरात फक्त 9 कंपन्या असून ग्रुप भारतातील 3D ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीने पहिली कंपनी आहे. या मास्कच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे त्याचे पेटंट मिळवण्यासाठी मास्क बनवणाऱ्या कंपनीने धडपड सुरू केली आहे. सुमित राऊत यांच्या एक्सेल 3D ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कंपनीने मास्कची निर्मिती केली असून त्यासाठीच्या संशोधनात प्रामुख्याने लंडनमधील डॉक्टर राहुल गोरे यांनी मदत केली आहे. हा मास्क प्रामुख्याने कोरोना योद्धे म्हणून काम करणारे आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, प्रशासनातील अधिकारी यांच्याकरता बनवण्यात आला आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकही त्याचा वापर करू शकतात. या मास्कमधील फिल्टर बदलता येतो आणि एक फिल्टर हा 10 दिवस वापरता येतो. चांगल्या परिणामांसाठी दिवसाला एक फिल्टर वापरल्यास विषाणूंपासून पूर्ण संरक्षण मिळू शकते असे राऊत यांनी सांगितले. या मास्ककरता DRDOने हिरवा कंदील दाखवला असून FDAकडून उत्पादनासाठीची परवानगी मिळाली आहे. लवकरच अमेरिकेच्या FDAलाही मास्क पाठवले असून त्यांच्याकडूनही काही आठवड्यात मान्यता मिळणार असल्याचे समीर राऊत यांनी सांगितले. माफक दरात हा मास्क बाजारात लवकरच उपलब्ध होणार आहे. आज मी तुमच्यासमोर एक न्यूज घेऊन येते ज्याच्यामध्ये आम्ही ॲज अन इंडियन कंपनी पण आमची काउंटरपार्ट कंपनी जी UKमध्ये आहेत, जे सगळे मराठी आम्ही लोक एकत्र आलो, जे आपले कोविड वॉरियर्स आहेत, डॉक्टर्स, पोलीस, जे पण फ्रंटलाईनमध्ये काम करतात, त्यांच्या हेल्पसाठी आपण काय करू शकतो हे दृष्टिकोनाने आम्ही विचार करून एक प्रोडक्ट मार्केटमध्ये आणले जे एकदम रिजनेबल कॉस्टमध्ये सगळ्यांना अफोर्डेबल होऊ शकतं. ते आहे XT100 मास्क. ते मास्कचं वैशिष्ट्य म्हणजे हे आपल्या मेक इन इंडिया मुवमेंटमध्ये N100 कॅटेगरीमध्ये फर्स्ट मास्क असणार आहे इंडियन कंपनी. आत्तापर्यंत फक्त 9 कंपनीज आहेत वर्ल्ड वाईड जे या N100 कॅटेगरीमध्ये आहेत आणि FDA अप्रुव्हलसाठी मान्यता आल्यानंतर आपली ही इंडियन कंपनी मेक इन इंडिया मुवमेंटमध्ये पहिली कंपनी असू शकते जी N100 कॅटेगरीमध्ये आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे N100 म्हणजे N95 ही अजून बेटर प्रोटेक्शन देणारं मास्क जे आपण पूर्ण आपल्या इंडियाला, आपल्या समाजाला आपण हेल्प करू शकतो हीच आमची हे होती, म्हणजे आमची मेन मोटो होता याचं. कर्नाटकमधील बेळगावजवळील मानगुत्ती गावामधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवणाऱ्या भाजप सरकारच्या निषेधार्थ पंढरपूर तालुक्यातील बाळवणी येथे शिवसेनेच्या वतीनं जाहीर निषेध करून जोडे मारो आंदोलन करण्यात आलंय. कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा पुतळा तयार करून त्या पुतळ्याला येथील शिवकालीन वेशीजवळ जोडे मारो आंदोलन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी असा नारा देत कर्नाटक भाजपा सरकार मुर्दाबादच्या घोषणेने सारा परिसर दणाणून सोडला. याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, दिलीप भानवसे, प्रवीण शिंदे, शकील काझी, महेश इंगोले, पोपट इंगोले, जयसिंग पवार, भैया पटेल, श्रीराम माने, पिंटू हिंगमिरे, युवराज पाटील, महादेव पवार, अजित राऊत, रमेश निराळी आदी शिवसैनिक उपस्थित होते. भाजप सरकारचं करायचं काय? जिंदाबाद, जिंदाबाद, शिवसेना जिंदाबाद. वंदनीय शिवसेना प्रमुख सरसेनापती बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो. जय भवानी, जय शिवाजी. अरे आवाज कुणाचा? शिवसेनेचा. छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा एक नजर हेडलाईन्स वर. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची प्रतिष्ठापना होणार मंदिरातच, ट्रस्टचा निर्णय. घरातला गणपती घरातच विसर्जन करा, महापौर मुरलीधर मोहोळ यांचं आवाहन. मराठा आरक्षण समितीचं सरकार विरोधात जागरण गोंधळ आंदोलन. आणि लॉकडाऊनच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी करणार डफली बजाव आंदोलन. प्रकाश आंबेडकर यांची माहिती. याबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत राहा पुणे दर्पण न्यूज. नमस्कार.